आईची महती आणि महात्म्य अगाध आणि अपरंपर आहे. आईच्या प्रेमाची उतराई आपण कधीच फेडू शकणार नाही. जागतिक मातृदिनानिमित्त बी आर न्यूजचा एक विशेष वृत्तांत. जगभरामध्ये मे महिन्याचा दुसरा रविवार हा मातृदिन म्हणून साजरा केला जातो. आंतरराष्ट्रीय स्तरावर मदर्स डे असावा तरी आईच्या ममतेला, मायेला, वात्सल्याला, करुणाशीलतेला, प्रेमाला कोणत्याही सीमारेषा नसतात. भाषा, प्रांत, देश याच्या मर्यादा नसतात. आईला कितीही उपमा दिल्या तरी शब्द भांडार सुद्धा अपुरे भासेल. फुलांची कोमलता, गंगेची निर्मलता, ममतेचा सागर, मायेचं आभाळ, समूहाची अनंतता, आकाशा एवढी विशालता या आई मध्ये असते. आ म्हणजे आत्मा आणि ई म्हणजे ईश्वर असा महान गर्भित अलौकिक अर्थ आई या दोन अक्षरांमध्ये सामावलेला आहे. बदलत्या जमान्यामध्ये, काळाच्या ओघामध्ये आईच्या नावामध्ये जरूर बदल झाले. मॉम मम्मी जरी नाव आली तरी भावना एक समानच, ममतेचा वात्सल्याचा गहिवर एकच. काळानुरूप आईनं स्वतःला बदलून घेतलं तरी मायेची उधळण करण्यामध्ये कोणताच फरक पडला नाही आणि पडणार सुद्धा नाही. स्वामी तिन्ही जगाचा, आई विना भिकारी अशीच थोरवी या मातृत्वाची आहे. आईची महती आणि महात्म्य विशद करणारा, आईची वैभवशाली व्यापकता दर्शवणारा दिवार मधला गाजलेला डायलॉग यथार्थपणे वर्णन करतो. आई ही पक्ष्यांची असो वा प्राण्यांची, जीवापाड प्रेम करणं, आपल्या बछड्याचं चिमुरड्या पिलांचं संरक्षण करणं, संगोपन करणं हे कर्तव्य पाळलं जातं. आईच शेवटी ती. दरम्यान आपण आपल्या देशाला भारत माता म्हणतो. या मातेचं संरक्षण करणं प्रत्येक भारतीयांची नैतिक जबाबदारी आणि आद्य कर्तव्यच आहे. या जागतिक मातृदिन अर्थात वर्ल्ड मदर्स डे निमित्त तमाम आई, माता, मॉम मम्मींना हार्दिक शुभेच्छा.